करता येईल? किती वेळ मारतो फिरवायला असेल तू हायवेला आलो आपण? अरे मरदा, आपण हाय कर्नाटक रस्त्याला कोकणातोंडला जवळ आलो का इथं काय रस्त्याला तुला दिसेल ना, आपण फॅमिली सोबत आहे रे कुठं मग काय शेड मध्ये खातोस काय? काय तर द्यावा भूक लागला, शेंगदा नाही मग खातो. शेंगदा नाही रे, काय खाणार तू? द्यावा काय तर काय तर थांब सर. करत करत आम्ही बेळगाव रोडला पोहोचलो कोगनेर टोळ्याच्या पुढे विराज जंक्शनला. उतरल्या उतरल्या माझं असं डोकंच फिरायला लागलं. KFC, पिझ्झा हट, मॅकडॉनल्ड्स सगळं एका ठिकाणी राहू आणि आत गेल्यावर त्याच्यावर डोकं बादवायची वेळ आली. काय इंटेरियर केलतं, कम्प्लीट एअरपोर्ट वाला फिलिंग. इथं आज छोटं मोठं भरपूर ब्रँड आहेत, वनस्पून आणि इथं हनी टेस्ट करायला पण मिळत्या. त्यानंतर कोस्टा कॉफी आहे, KFC आहे, KFC झाल्यावर पिझ्झा हट आहे, पिझ्झा हट नंतर द टी टोस्ट डॉट को असं काहीतरी आहे आणि चायनीज वॉक्स आहे. किरकोळ स्टार्टर घ्यायचं होतं म्हटलं टी टोस्ट मधनं आणि चायनीज वॉक्स मधनं जरा स्टार्टर मागवलं, तर बायकोनं जाऊन KFC मधनं विंग्स आणलीच. बाहेर पडता पडता मला म्हणले अजफान मधनं मला ड्रायफ्रुट्स घ्यायचे आहेत. आज जाऊन बघतोय तर काय व्हरायटी राहू ड्रायफ्रुटच्या, काय चॉकलेटच्या व्हरायटी, म्हणजे काय नाही असं नाही. शॉपिंग जरा मोठीच झाली. शॉपिंग करून बाहेर बघतोय तर CCD होतं. CCD मध्ये कॉपी प्यायची इच्छा नव्हती कारण पांढरा तांबडा प्यायचा होता. आलो हॉटेल अन्नपूर्णाला, हे कोल्हापूरचं अन्नपूर्णा, इंटिरियर एक नंबर केले. पांढरा तांबडा यांचा अल्टिमेट आहे आणि हे सगळ्या गोष्टी एका ठिकाणी कोल्हापूरपासून 20 मिनिटाच्या अंतरावर आहेत.